Hi, I'm Bharat Sonwane. Welcome to my channel. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 फेब्रुवारी 2020, पेपर क्रमांक 1, माध्यम मराठी, प्रथम भाषा व गणित, संच डी याविषयीची आज आपण स्पष्टीकरणासह उत्तरे पाहणार आहोत. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 26 ते 75 गणित या विषयाची आपण स्पष्टीकरणासह उत्तरे पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आम्हाला नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा मिळेल. यामध्ये प्रश्न 26 गणित या विषयाचा पहिला प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 26. खालील अपूर्णांकाच्या जोडीतील चौकटींत पेक्षा लहान पेक्षा मोठे बरोबर यांपैकी कोणती चिन्हे योग्य ठरतील. यामध्ये आपणाला अपूर्णांक दिलेले आहेत 713, 13/7 व 91/49. यापैकी सर्वात प्रथम अपूर्णांक आपण पहिले दोन अपूर्णांक पाहूया, 7/13 व 13/7. तर 7/13 हा जो अपूर्णांक आहे तो छेदाधिक अपूर्णांक आहे व 13/7 हा जो अपूर्णांक आहे तो अंशाधिक अपूर्णांक आहे. तर या ठिकाणी आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की अंशाधिक अपूर्णांक हा केव्हाही छेदाधिक अपूर्णांकापेक्षा मोठा असतो. म्हणजेच या ठिकाणी आपणाला 7/13 हा अपूर्णांक लहान आहे 13/7 या अपूर्णांकापेक्षा. आता राहिले दोन अपूर्णांक 13/7 व 91/49. तर या दोन अपूर्णांकामध्ये आपणाला सर्वात प्रथम यांचे छेद समान करून घ्यावे लागतील. तर या ठिकाणी 13/7 व 91/49. तर सर्वात प्रथम आपण यांचा छेद समान करून घेऊया. म्हणजे या ठिकाणी छेद आहे 7, तर या ठिकाणी छेद आहे 49. तर या दोघांचाही छेद आपण 49 करून घेऊया. तर साती साती 49, म्हणून या 13/7 या अपूर्णांकाला आपण 7 ने गुणू. 13 × 7/7 × 7 बरोबर 13/71 व 37/49. म्हणजे ज्यावेळेस यांचे छेद समान केले त्यावेळेस आपणाला मिळालेला अपूर्णांक आहे 91/49. मग ज्यावेळेस आपण हे दोन्ही अपूर्णांकची तुलना करू 91/49 आणि दिलेला दुसरा अपूर्णांक आहे 91/49, तर या ठिकाणी 91/49 बरोबर 91/49 हा अपूर्णांक या ठिकाणी येणार आहे. म्हणून या ठिकाणी याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
प्रश्न 27. सोनाली ने एक घर 37,50,000 रुपयास विकत घेतले. त्या घरासाठी तिने 7,25,000 रुपयांचे फर्निचर बनवले. ते घर तिने किती रुपयांना विकले असता तिला 5,25,000 रुपये नफा होईल. तर अशा उदाहरणांमध्ये सर्वात प्रथम आपण जे जी काही माहिती दिलेली आहे ते आपण सुरुवातीला लिहिणे अत्यंत महत्वाचे आहे. तर यामध्ये घराची खरेदी किंमत आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. खरेदी किंमत बरोबर 37,50,000 रुपये. व घराच्या फर्निचरसाठी तिने खर्च केलेले आहेत, फर्निचर साठी खर्च केलेले आहेत 7,25,000 रुपये. म्हणजे घरासाठी एकूण खर्च या ठिकाणी आपल्याला काढावा लागेल. घरासाठी एकूण खर्च बरोबर म्हणजेच आपल्याला ही खरेदी किंमत आणि ही फर्निचर या दोघांची बेरीज करावी लागेल. म्हणजेच 0 0 0 0 0 0 0 5 5 5 5 2 7 7 7 14 14 4 1 1 3 4. म्हणजे तिला सोनालीला घरासाठी एकूण 44,75,000 रुपये एकूण खर्च आलेला आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे की तिने ते घर किती रुपयांना विकले असता तिला 5.25 लाख रुपये नफा येईल. म्हणजे हा घरासाठीचा खर्च आहे आणि तिला मिळायचा जो नफा आहे नफा बरोबर 5.25 लाख रुपये. 5.25 लाख रुपये म्हणजेच 5,25,000 रुपये हा तिला नफा होणार आहे. म्हणून आता या ठिकाणी घर किती रुपयांना विकले पाहिजे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. त्या घराची विक्री किंमत म्हणजे किती रुपयांना विकले असता तिला 5.25 लाख रुपये नफा होणार आहे. तर या ठिकाणीही आपल्याला घरासाठी असलेला एकूण खर्च आणि तिला हवा असलेला एकूण नफा यांची बेरीज केली असता ते घर किती रुपयांना विकावे लागेल ही किंमत आपल्याला मिळणार आहे. म्हणजे त्या घराची विक्री किंमत आपल्याला मिळणार आहे. 0 0 0 0 0 0 5 5 10 10 0 7 8 8 2 10 10 0 7 1 1 4 5 5 5 10 10 0 7 1 1 4 5 5 5 10 10 0 7 1 1 4 5. म्हणजे ते सोनालीने ते घर 50 लाख रुपयांना विकले असता तिला 5.25 लाख रुपये नफा होईल. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 28. बी केंद्र असलेल्या व्यास 6 सेंटीमीटर हा ए केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या असेल तर रेख एबी किती असेल या ठिकाणी विचारलेला आहे. तर प्रश्नानुसार जर आपण पाहिलं तर बी केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे 6 सेंटीमीटर. म्हणजेच बी पासून म्हणजे बी या वर्तुळ केंद्र असलेले वर्तुळाची त्रिज्या ही 3 सेंटीमीटर येणार आहे आणि ए केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या असेल असं म्हटलेलं आहे. म्हणजे ए हा याच ठिकाणी आहे त्यामुळे
ही हा जो व्यास आहे 6 सेंटीमीटर त्या वर्तुळाची त्रिज्या ही 3 सेंटीमीटर असणार आहे. तर रेख एबी हा जो आहे तर या रेख एबी म्हणजेच बी वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे आणि या त्रिज्येची लांबी आहे 3 सेंटीमीटर. म्हणून रेख एबी ची लांबी ही 3 सेंटीमीटर असणार आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 29 1 ते 50 पर्यंतच्या विषम मूळ संख्येची बेरीज किती. तर या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की 1 पासून अनंतापर्यंतच्या ज्या काही मूळ संख्या आहेत यापैकी फक्त 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे तर बाकीच्या सर्व संख्या या विषम संख्या आहेत. तर आपणाला या विषम संख्यांची बेरीज किती आहे ते काढावयाची आहे. तर त्या विषम संख्या सुरुवातीला आपण लिहिणे गरजेचे आहे. 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 31, 32, 33, 41, 43, 44, 47 अशा एकूण या ठिकाणी आपणाला मूळ संख्या मिळालेल्या आहेत. तर या सर्व मूळ संख्यांची बेरीज आता आपण करूया. 36, 66, 66, 66, 68, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110, 111, 112, 113, 114, 115, 116, 117, 118, 119, 120, 121, 122, 123, 124, 125, 126, 127, 128, 129, 130, 131, 132, 133, 134, 135, 136, 137, 138, 139, 140, 141, 142, 143, 144, 145, 146, 147, 148, 149, 150, 151, 152, 153, 154, 155, 156, 157, 158, 159, 160, 161, 162, 163, 164, 165, 166, 167, 168, 169, 170, 171, 172, 173, 174, 175, 176, 177, 178, 179, 190, 191, 192, 193, 194, 195, 196, 197, 198, 199, 200, 201,
विषम मूळ संख्यांची बेरीज ही 326 येते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30. मध्यान्होत्तर 11 वाजता धनेश गाडीत बसला तर 24 ताशी घड्याळाप्रमाणे तो किती वाजता गाडीत बसला? मध्यान्होत्तर 11 वाजता, याचाच अर्थ तो दुपारनंतर 11 वाजता गाडीमध्ये बसलेला आहे. तर 24 ताशी घड्याळामध्ये एकूण किती वाजले असतील हे आपल्याला काढायचं आहे. मध्यान्होत्तर 11, म्हणून आपल्याला या ठिकाणी 11 अधिक 12 बरोबर 1 आणि 2 3, 1 अधिक 1 2, म्हणजे मध्यान्होत्तर तो 23 वाजता गाडीमध्ये बसलेला असेल. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 31. एका शाळेतील 2300 विद्यार्थ्यांपैकी 70% विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात, तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. एकूण विद्यार्थी आहेत 2300, त्यापैकी 70% विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात, याचाच अर्थ 30% विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत. म्हणून किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत
हे काढण्यासाठी आपणाला अशा पद्धतीने सोडवावे लागेल. 2300 × 30/100 00000 हे कॅन्सल होतील. राहिलं 23 × 30 = 0 0 3 3 9 3 2 6 म्हणजेच याचाच अर्थ 690 हे विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 32. 0 2 3 9 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या ही एक हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान 5 अंकी संख्येपेक्षा कितीने मोठी आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिलेले अंक आहेत 0 2 3 9 व 7. एकूण अंक दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी 5 व त्याच्यापासून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या असं सांगितलेलं आहे. तर सुरुवातीला आपण मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या बरोबर. तर यापैकी सर्वात मोठा जो अंक आहे तो सुरुवातीला घ्यायचा असतो. यामध्ये 9, त्यानंतर पेक्षा लहान 7, पेक्षा लहान 3, पेक्षा लहान 2 व शेवटी पेक्षा लहान 0. म्हणजे दिलेल्या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आहे 97320. व त्यानंतर आपणाला सांगितलेलं आहे की हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान 5 अंकी संख्या. तर लहानात लहान 5 अंकी संख्या लहानात लहान 5 अंकी संख्या बरोबर. या ठिकाणी 0 हा अंक सर्वात लहान आहे, परंतु जर 0 सुरुवातीला घेतले तर तयार होणारी संख्या ही 4 अंकी संख्या तयार होते. म्हणून या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला घ्यावायचा आहे 2, नंतर 0, नंतर 3 7 9. म्हणजे या ठिकाणी दिलेल्या अंकापासून तयार होणारी लहानात लहान संख्या आहे 20379. तर या ही संख्या ही तयार झालेली मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या या लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे असं विचारलेलं आहे. अशा वेळेस आपणाला यांच्यातील फरक काढावायचा असतो, म्हणजेच या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल. या ठिकाणी 9 हा अंक 0 मधून जात नाही, म्हणून 1 उसना या ठिकाणी घेतला. या ठिकाणी तयार झालेली संख्या होईल 10, 10 मधून 9 गेले 1, या ठिकाणी शिल्लक राहतील 1. परत या ठिकाणी 1 मधून 7 जात नाही, म्हणून 1 उसना घेतला. तर या ठिकाणी तयार होणारी संख्या होईल 11, 11 मधून 7 गेले 4. परत या ठिकाणी 2 शिल्लक राहिले, 2 मधून 3 जात नाहीत, म्हणून 1 उसना घेतला. 12 झाले, 12 वजा 3 9, या ठिकाणी शिल्लक राहिले 6, 6 मधून 0 गेले 6, 9 मधून 2 गेले 7. तर या ठिकाणी ही तयार झालेली मोठी संख्या ही लहान संख्येपेक्षा 76941 ने मोठी आहे, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 33. पुढील पैकी कोणत्या संख्येस 5 6 7 या संख्यांनी भागल्यास बाकी 4 उरेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर आपण जर प्रश्नामध्ये पाहिलं 5 6 7
या ज्या संख्या आहेत या संख्या क्रमालगत संख्या आहेत. म्हणून आपणाला या ठिकाणी सुरुवातीला 5, 6, 7 या संख्यांचा मसावी काढावा लागेल. सॉरी, या ठिकाणी आपणाला 5, 6 व 7 या क्रमालगत संख्यांचा लसावी काढावा लागेल. जर क्रमालगत संख्यांचा जर लसावी काढायचा असेल तर तो त्यांचा गुणाकारच असतो, म्हणजेच 5 × 6 × 7 हा त्यांचा लसावी असणार आहे. 5 × 6 = 30, 30 × 7 = 210. म्हणजे 5, 6, 7 या संख्यांचा लसावी आला 210, म्हणजे या 210 ला 5 ने 6 ने व 7 ने भागल्यानंतर भाग हा निशेष जाणार आहे, म्हणजे बाकी शून्य उरणार आहे. पण या ठिकाणी आपल्याला बाकी दिलेली आहे 4, म्हणून 210 + 4 = 214 ही संख्या असेल. म्हणजे 214 या संख्येला 5 ने 6 ने व 7 ने या संख्येने भागल्यानंतर बाकी 4 शिल्लक राहील. प्रश्न 34, खालील आकृतीतील कोणांची संख्या मोजा असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी एक ट्रिक आहे आपणाला की या कोणांच्या संख्येच्या ठिकाणी आपणाला क्रमालगत संख्या लिहावायच्या आहेत, 1, 2, 3 व 4. तर या सर्व क्रमालगत संख्यांची बेरीज करावायची आहे. 1 + 2 + 3 + 4 = तर यांची बेरीज येते 1 + 2 = 3, 3 + 3 = 6, 6 + 4 = 10. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 35, विश्वासने 10 रुपयाला 1 वही याप्रमाणे 5 डझन वह्या आणल्या. त्यातील 5 वह्या खराब आढळल्यामुळे उरलेल्या वह्या त्याने 715 रुपयाला विकल्या. या व्यवहारात त्याला प्रत्येक वहीमागे किती रुपयांचा फायदा झाला. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 1 डझन = 12. म्हणजेच या ठिकाणी विश्वासने 5 डझन वह्या घेतलेल्या आहेत, म्हणजेच 5 डझन = 5 × 12 म्हणजेच एकूण 60 वह्या असतील. आणि त्यापैकी 5 वह्या या खराब झालेल्या आहेत असं म्हटलेलं आहे, म्हणजे एकूण वह्या खरेदी केलेल्या वह्या म्हणजे 60 + 5 = 55 वह्या. आणि या एका वहीची किंमत आहे 10 रुपये. म्हणजेच या 55 वह्यांची किंमत आपल्याला काढावयाची आहे. 55 वह्यांची किंमत बरोबर 55 × 10 म्हणजेच 550 रुपये. त्याच पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे आपणाला, म्हणजे ही त्याची खरेदी किंमत असणार आहे आणि त्या वह्या त्याने 715 रुपयांना विकलेल्या आहेत, म्हणजे ही त्याची विक्री किंमत असणार आहे. म्हणजे निव्वळ नफा या ठिकाणी आपणाला काढता येईल. निव्वळ नफा बरोबर हे विक्री किंमत वजा खरेदी किंमत, म्हणजेच या ठिकाणी 715 + 550 केल्यानंतर या ठिकाणी वजाबाकी येणार आहे 165 रुपये. म्हणजे या ठिकाणी निव्वळ नफा त्याला 165 रुपये होणार आहे, तोही 55 वह्यांच्या पाठीमागे. म्हणजे या प्रत्येक वहीमागे त्याचा फायदा आपल्याला काढावायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक वहीमागील फायदा बरोबर या ठिकाणी आपल्याला असं करावं लागेल 165/55. 11 × 5 = 55, 11 × 11 = 11 शिल्लक राहिले 5, वरचे 5 घेतले 55 × 11 = 55, 5 × 5 = 5, 5 × 3 = 15. म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रत्येक वहीमागे त्याला
3 रुपयांचा फायदा झालेला असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहू शकतो पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36, 7 × 5 + 2 × 3 + 4 = किती. अशा प्रकारचा प्रश्न सोडवत असताना आपणाला माहिती आहे कंचे भागू बेव या नियमाचा आपणाला या ठिकाणी उपयोग करावायचा आहे. म्हणजे सुरुवातीला आपणाला हा गुणाकार करून घ्यावायचा आहे. 7 × 5 = 35 वजा यानंतर हा गुणाकार करून घ्यायचा आहे 32 + 6 + 4. त्यानंतर ही वजाबाकी 35 + 6 = या ठिकाणी उत्तर येणार आहे 29 + 4 = 33. म्हणजेच याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 33. प्रश्न क्रमांक 37. एका पाण्याच्या टाकीची धारकता 140 लिटर आहे. त्या टाकीचं 4/7 भाग पाण्याने भरलेला आहे. ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी आणखी किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच त्या टाकीची धारकता आपणाला दिलेली आहे 140 लिटर आणि त्या टाकीमध्ये ती टाकी त्या टाकीचा 4/7 भाग पाण्याने भरलेला आहे. म्हणजेच त्या टाकीचा 3/7 भाग हा पाण्याने भरलेला नाही. म्हणजे त्या टाकीमध्ये आणखीन किती पाणी मावेल हे आपणाला या ठिकाणी काढता येणार आहे. म्हणजेच 140 × 3/7 म्हणजेच 7 × 1 = 7, 7 × 2 = 14, 0 × 0 म्हणजेच 20 × 3 = 60. म्हणजे त्या टाकीमध्ये आणखीन 60 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 38. श्रीकांत ताशी 85 किमी वेगाने गाडी चालवतो. त्याच वेगाने 595 किमी गाडी चालवण्यासाठी त्याला किती तास गाडी चालवावी लागेल. म्हणजेच या ठिकाणी आपणाला वेळ काढायचा आहे. आपणाला माहिती आहे सूत्र वेळ बरोबर अंतर भागिले वेग. म्हणजेच या ठिकाणी अंतर दिलेलं आहे 595 किलोमीटर आणि त्या गाडीचा ताशी वेग आहे 85 किलोमीटर. म्हणजेच या ठिकाणी आपणाला भागाकार करावयाचा आहे. 17 × 5 = 85, 17 × 3 = 51, शिल्लक राहिले 59 + 51 = 8, वरचे 5 खाली आले म्हणजे 85 × 17 = 85. म्हणजेच 35/5, 5 × 5 = 5, 5 × 7 = 35. म्हणजे 595 किलोमीटर अंतर कापण्यासाठी ते आणखीन 7 तास गाडी चालवावी लागणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 39. दीपने 2000 रुपये 4 वर्षासाठी 10.8 दराने ठेवले व परीने 4000 रुपये 4 वर्षासाठी 10.4 दराने ठेवले तर 4 वर्षानंतर दोघांना मिळणाऱ्या रकमातील संबंध काय असेल, असं या ठिकाणी आपणाला विचारलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपणाला सरळ व्याज काढून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण दीपचं सरळ व्याज काढून घेऊया. 4 वर्षानंतर त्याला किती रक्कम मिळेल? म्हणजेच आपणाला माहिती आहे सरळ व्याज बरोबर m × d × k/100. म्हणजेच सुरुवातीला आपणाला म म्हणजे मुद्दल, मुद्दल दिलेला आहे या ठिकाणी 2000 रुपये, दर दिलेला आहे 8% आणि एकूण क क म्हणजेच मुदत आहे. तर ही मुदत दिलेली आहे 4 वर्षासाठीची 2000 × 8 × 4/100. 0 0 0 0 कॅन्सल होईल व या ठिकाणी शिल्लक राहील पहा 20 × 8 × 4. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो
आठ चौक 32 म्हणजे 20 गुणिले 32 बरोबर 0 0 0, बेदुनी 4 आणि बेत्रिक 6 म्हणजे दीपला 4 वर्षानंतर मिळणारी रक्कम आहे 640 रुपये. व यानंतर आपण परीला मिळणारं सरळ व्याज आपण काढूया. परत त्याच फॉर्म्युल्यानुसार आपणाला हे गणित सोडवायचं आहे. म गुणिले द गुणिले क छेद 100. या ठिकाणी मुद्दल दिलेला आहे 4000 रुपये. व्याजाचा दर या ठिकाणी 4 दशादशे 4 दिलेला आहे आणि मुदतसुद्धा 4 वर्षाची दिलेली आहे छेद 100. परत या ठिकाणी 0 0 0 0 हे कॅन्सल होईल व शिल्लक राहील 40 गुणिले 4 गुणिले 4. 4 गुणिले 4 होतं 16 म्हणजे 40 गुणिले 16 आणि 40 गुणिले 16 16 गुणिले 0 0 16 64 म्हणजे परीला सुद्धा 640 रुपयेच मिळणार आहे 4 वर्षानंतर सरळ व्याज आणि दीपला सुद्धा 4 वर्षानंतर 640च रुपये हे सरळ व्याज भेटणार आहे. म्हणजे दोघांनाही समान सरळ व्याज भेटणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 दोघांनाही समान. प्रश्न क्रमांक 40. खालील आकृतीत अनुक्रमे किती त्रिकोण व चौकोन तयार झाले आहेत. अशा आकृतीमध्ये सुरुवातीला आपणाला त्यांना नावे द्यायची आहेत ए बी सी डी ई व एफ. तर याच्यामध्ये सुरुवातीला विचारलेलं आहे आपणाला त्रिकोण किती आहेत. तर त्रिकोण आपण यामध्ये सरळ पाहू शकतो. त्रिकोण ए बी एफ 1 हा 2 3 4 व मोठा 1 असे एकूण 5 त्रिकोण आहेत. मात्र या ठिकाणचे चौकोन आपणाला पाहावयाचे आहेत. या चौकोनामध्ये आपण पाहू शकतो चौकोन ए बी डी एफ चौकोन ए बी डी एफ 1. दुसरा चौकोन आपण या ठिकाणी पाहू शकतो चौकोन ए बी डी ई हा एक चौकोन या ठिकाणी तयार होईल. चौकोन ए बी डी ई यानंतरचा चौकोन असणार आहे चौकोन ए सी डी एफ हा या ठिकाणी आपण चौकोन ए सी डी एफ हा एक असेल. यानंतरचा चौकोन आपण पाहू शकतो चौकोन बी सी डी एफ. यानंतरचा चौकोन आहे चौकोन बी सी ई एफ. व आणखीन एक चौकोन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे चौकोन बी डी ई एफ. म्हणजे असे एकूण आपणाला या ठिकाणी 6 चौकोन व 5 त्रिकोण म्हणजेच पर्याय क्रमांक 3 एकूण 5 त्रिकोण व 6 चौकोन असलेला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 41. 32976 23976 32796 23796 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती. तर सुरुवातीला आपणाला यांचा चढता क्रम पाहावा लागेल. चढता क्रम यामध्ये सुरुवातीला असेल 23796, त्यानंतर असणार आहे 23976, त्यानंतर असेल 32796 व यानंतरचा 32976 हा यांचा चढता क्रम झाला. आपणाला या ठिकाणी विचारलेला आहे चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती. म्हणजे पहिली संख्या आहे या ठिकाणी 23796 व शेवटची संख्या आहे 32976.
या संख्यांची बेरीज किती? तर 6 आणि 6 12 12 ला 2 हातचा 1 1 आणि 9 10 10 आणि 7 17 17 ला 7 हातचा 1 1 आणि 7 8 8 आणि 9 17 17 ला 7 हातचा 1 1 आणि 3 4 4 आणि 2 6 आणि 2 आणि 3 5 म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे 56,772 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 42 1/7 मध्ये 1/7 किती वेळा मिळवले असता उत्तर 7 येईल. या प्रश्नामध्ये आपण पाहू शकतो की यांची बेरीज ही आता छेदस्थानी 7 आहे व उत्तर पण 7च येणं अपेक्षित आहे म्हणजेच या ठिकाणी यांची बेरीज 49/7 येणं अपेक्षित आहे म्हणजेच ऑलरेडी या ठिकाणी 1 दिलेला आहे आपणाला 1/7 म्हणजेच 49/7 वजा 1/7 बरोबर 48/7 म्हणजेच या ठिकाणी आपण पाहू शकतो की 1/7 मध्ये 1/7 हा अंक आणखीन 48 वेळा मिळवल्यास आपणाला उत्तर 7 येणार आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 43 साकोली गावाची लोकसंख्या या ठिकाणी 1,54,389 आहे. त्यापैकी 1,08,457 लोकांकडे मोबाईल फोन आहेत तर किती लोकांकडे मोबाईल फोन नाहीत असं या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपणाला वजाबाकी ही क्रिया करावी लागेल म्हणजे या गावची एकूण लोकसंख्या वजा मोबाईल फोन असणाऱ्यांची संख्या वजा करावी लागेल म्हणजेच 1,54,389 वजा 1,08,457 9 9 मधून 7 गेले 2 8 मधून 5 गेले 3 3 मधून 4 जात नाहीत म्हणून 1 उसना घेतला मग 13 13 मधून 4 गेले 9 या ठिकाणी परत 3 शिल्लक राहतील परत 1 उसना घेतला 13 झाले 13 मधून 8 गेले 5 व या ठिकाणी 4 शिल्लक राहतील व 1 मधून 1 गेला 0 म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे 45,932 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 44 17,00,1,700,17,000,17 बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे. तर सुरुवातीला आपणाला याची व्यवस्थित मांडणी करून घ्यायची आहे 17,00,1,700 म्हणजेच 1,700 यानंतर 17,000 या ठिकाणी ही जी मांडणी आहे ही मांडणी अतिशय व्यवस्थित करावयाची आहे 17 आता बेरीज करूया 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 7 बरोबर 7 81 1 87 7 1 आणि 7 8 81 1 87 7 व 81 म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे 17,18,717 हे उत्तर असणार आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 45 द सा द से 4 दराने 5,000 रुपयाचे सरळ व्याज मुद्दलीच्या दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील. तर या प्रश्नामध्ये आपणाला अगोदर दिलेली सर्व माहिती पाहावी लागेल. त सा द से 4 दराने म्हणजेच याचा दर दिलेला आहे या ठिकाणी 4 द सा द से 4 म्हणजे दर साल दर शेकडा या ठिकाणी 5,000 रुपयांचे म्हणजेच मुद्दल या ठिकाणी दिलेला आहे मुद्दल बरोबर
50,000 रुपये, सॉरी 5,000 रुपये, आणि सरळ व्याज मुद्दलीच्या दुप्पट, म्हणजेच या ठिकाणी आपणाला सरळ व्याज, या ठिकाणी मुद्दल दिलेला आहे 5,000, म्हणजे याच्या दुप्पट, म्हणजे सरळ व्याज आपणाला या ठिकाणी 10,000 रुपये घ्यावयाचं आहे. मग या ठिकाणी आपणाला दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील, म्हणजेच आपणाला या ठिकाणी क म्हणजेच याची मुदत काढावयाची आहे. या ठिकाणी आपणाला माहिती आहे की मुदत काढण्यासाठीचं सूत्र आपणाला माहिती आहे, क बरोबर सरळ व्याज गुणिले 100 छेद दर गुणिले मुद्दल. तर या किमती आपणाला याच्यामध्ये ठेवायच्या आहेत. सरळ व्याज आहे आपलं 10,000 गुणिले 100 छेद दर दिलेला आहे या ठिकाणी 4, आणि मुद्दल दिलेला आहे 5,000. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 0 0 0 0 0 कॅन्सल होतील, हे शून्य कॅन्सल होईल. त्यानंतर 5 1 5, 5 2 10 व 0 0 0 0 0, 4 1 4, 4 5 20 व 0 0 0, म्हणजेच एकूण 50 वर्ष कालावधी लागणार आहे सरळ व्याज दुप्पट होण्यासाठी. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहू शकतो पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 46. 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येस 2 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येने गुणले असता गुणाकार किती येईल. तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला पाहायचं आहे 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या येते 99,999. या ठिकाणी लक्षात ठेवायची गोष्ट आहे आपणाला की 2 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येने, तर 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या ही 98 आहे, म्हणजेच यांचा गुणाकार आपणाला करावायचा आहे. 99,999 गुणिले 98. 8 9 72, 72 ला 2 7, 8 9 72, 72 अधिक 7 79, 79 ला 9 7, 8 9 72, 72 अधिक 7 79, 79 ला 9 7, 8 9 72, 72 अधिक 7 79, 79 ला 9 7, 8 9 72, 72 आणि 7 79, 0 9 9 81, 81 ला 1 7, 8, 9 9 81, 81 आणि 8 89, 89 ला 9 7, 8, 9 9 81, 81 आणि 8, 89 7, 8, 9 9 81, 81 आणि 8, 89 ला 9 7, 8 व 9 9 81, 81 आणि 8, 89 यांची बेरीज करावयाची आहे. 2 8 2, 9 आणि 1 10, 10 ला 0, 7 1, 9 9 18, 18 आणि 1, 19, 19 ला 9, 7 1, 9 9 18, 18 आणि 1, 19 ला 9, 7 1, 9 9 18, 18 आणि 1, 19 ला 9, 7 1, 1 आणि 7 8, 8 आणि 9 17, 7 1, 1 आणि 8 9, म्हणजे या ठिकाणी उत्तर येणार आहे 97,99,902, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 47. बालिका दिनानंतर किती दिवसांनी प्रजासत्ताक दिन येतो. या ठिकाणी आपण पाहू शकतो बालिका दिन हा 3 जानेवारीला येतो, तर प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारीला येतो. या ठिकाणी मग आपणाला 26 वजा 3 बरोबर
23, पण या ठिकाणी आपणाला प्रश्न असा विचारलेला आहे की बालिका दिनानंतर म्हणजे बालिका दिन झाल्यानंतर किती दिवसांनी प्रजासत्ताक दिन येतो, म्हणजेच परत या ठिकाणी एक वजा करावा लागेल, म्हणजेच 22 दिवसांनी हा प्रजासत्ताक दिन येतो बालिका दिनानंतर, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 48, नेहाच्या बाबांनी तिच्या पहिल्या वाढदिवसाला 10,000 रुपये द सा द से 8 दराने बँकेत ठेवले, तर तिच्या 6व्या वाढदिवसाला तिच्या बाबांना एकूण किती रक्कम मिळेल. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहू शकतो की मुद्दल म्हणजे 10,000 रुपये ठेवलेला आहे, म बरोबर 10,000 रुपये, दसा दसे 8% दराने म्हणजे दर दिलेला आहे या ठिकाणी 8% दराने, व आपण या ठिकाणी क म्हणजेच मुदत या ठिकाणी पहिल्या वाढदिवसाला बँकेत ठेवलेले आहेत व 6व्या वाढदिवसाला तिच्या बाबांना एकूण किती रक्कम मिळेल, म्हणजे मुदत या ठिकाणी 5 वर्ष या ठिकाणी दिलेली आहे. मग आपण या ठिकाणी पाहू शकतो सरळ व्याज बरोबर, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 बरोबर या ठिकाणी 10,000 गुणिले 8 गुणिले 5/100, 0000 हे कॅन्सल होतील, शिल्लक राहील 100 × 8 = 40, म्हणजे 100 × 40. तर 100 × 40 केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 4,000. परंतु प्रश्न असा विचारलेला आहे की 6व्या वाढदिवसाला तिच्या बापांना एकूण किती रक्कम मिळणार आहे, म्हणजेच या ठिकाणी आपणाला याचं म्हणजे हे बँकेत ठेवलेले एकूण 10,000 रुपये व व्याज 4,000 रुपये, म्हणजेच आपणाला या ठिकाणी अमाऊंट काढावयाची आहे. तर अमाऊंट बरोबर मुद्दल अधिक हे व्याज आपणाला करावं लागतं, म्हणून हे 10,000 + 4,000 म्हणजेच एकूण 14,000 रुपये तिच्या बाबांना 6व्या वाढदिवसाला मिळणार आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 49, 70 हेक्टोग्रॅम बरोबर किती ग्रॅम. आपणाला माहिती आहे त्या पद्धतीने मिली सेंटी डेसी ग्रॅम डेका हेक्टो, म्हणजे या ग्रॅमच्या नंतर डेका हेक्टो, म्हणजे दिलेलं युनिट हे मोठं आहे व त्याला आपणाला छोट्या युनिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजेच या ठिकाणी आपलं जे काही उत्तर असणार आहे याच्यापेक्षा जास्त असणार आहे. मग या ग्रॅमच्या नंतर डेका हेक्टो म्हणजे दोन स्थळं आहेत, म्हणजेच या 70 वरती 20 दिल्यानंतर म्हणजेच 7,000 ग्रॅम हे आपलं उत्तर येणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 50 हा जो दिलेला आहे, सहलीसाठी 39 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 252 रुपये जमा केले, त्यामध्ये 500 रुपयांच्या 40 नोटा व उरलेल्या 5 रुपयांच्या नोटा होत्या, तर त्यात 5 रुपयांच्या किती नोटा होत्या. प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे आपणाला 39 विद्यार्थ्यांची एकूण फी काढावी लागेल सुरुवातीला, म्हणजे 252 × 39. आपण या ठिकाणी पाहू शकतो 9 × 18 = 8 + 1 = 45 आणि 1 = 46 + 6 = 4 9 × 18 = 22 0 व त्यानंतर 3 × 6 = 15 15 + 5 = 1 × 3 = 6 + 1 = 7 यांची बेरीज करायची आहे 8
सहा सहा बारा हात सहा एक एक दोन तीन तीन आणि पाच आठ व दोन आणि सात नऊ, म्हणजेच या ठिकाणी 39 विद्यार्थ्यांची एकूण फीस जमा होणार आहे 9,828 रुपये व यामध्ये 500 रुपयांच्या 40 नोटा आहेत असं सांगितलेलं आहे. म्हणजेच 500 × 40 शून्य 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 व या ठिकाणी शून्य 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 4×5 = 20. म्हणजेच हे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जमा होणारी जी काही रक्कम आहे ती रक्कम आहे या ठिकाणी 9,828 व नोटांची संख्या दिलेली आहे त्या पद्धतीनं ते येत आहे 20,000 रुपये. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे असं आपणाला म्हणता येईल. म्हणजे हा प्रश्न शक्यतो रद्द असेल. प्रश्न क्रमांक 51. सुनंदाताईंनी डाळिंबाच्या विक्रीतून 17,000 रुपये नफा मिळवला. त्यांनी डाळिंबाच्या लागवडीसाठी 7,000 रुपये, औषध फवारणीसाठी 5,000 रुपये, मजुरीसाठी 3,000 रुपये व वाहतुकीसाठी 1,000 रुपये खर्च केला होता. तर डाळिंबाची एकूण विक्री किंमत किती? तर या ठिकाणी निव्वळ नफा दिलेला आहे 17,000 रुपये व बाकीचा जो काही आहे तो त्याच्यासाठीचा खर्च आहे. मग आपणाला जर एकूण विक्री किंमत जर काढावयाची असेल तर नफा अधिक या सर्वांची जे काही खर्च झालेला आहे तो त्याच्यामध्ये आपणाला ॲड करावा लागणार आहे. म्हणजेच 17,000 अधिक 7,000 अधिक 5,000 अधिक 5,000 अधिक 3,000 व अधिक 1,000. म्हणजेच हे 17,000 रुपये निव्वळ नफा असणार आहे. 7,000 रुपये लागवडीचा खर्च आहे, 5,000 रुपये फवारणीचा खर्च आहे, मजुरीसाठी 3,000 व वाहतुकीसाठी 1,000. शून्य 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 7 × 7 = 14 14 आणि 5 19 19 आणि 3 22 आणि 1 23 23ला 3 हातचे 2 2 आणि 1 3 म्हणजे त्याची विक्री किंमत असणार आहे 33,000 रुपये. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 52. 24 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाच्या एका बाजू एवढी आयताची रुंदी आहे. आयताची परिमिती 28 सेंटीमीटर असल्यास आयताची लांबी किती असेल? या ठिकाणी आपण पाहू शकतो की चौरसाची परिमिती दिलेली आहे 24 सेंटीमीटर. म्हणजे चौरसाची परिमिती बरोबरचं सूत्र आहे 4 × बाजू. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अगोदर चौरसाची बाजू काढावी लागेल. म्हणजे चौरसाची बाजू बरोबर परिमिती भागिले चार बरोबर 24/4. म्हणजेच त्या चौरसाची बाजू असणार आहे 6 सेंटीमीटर. म्हणजेच ते त्या आयताची रुंदी पण तेवढीच असणार आहे. म्हणजे आयताची रुंदी आलेली आहे 6 सेंटीमीटर व आपणाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे आयताची परिमिती 28 सेंटीमीटर असल्यास आयताची लांबी किती. तर आयताची रुंदी आपण पाहू शकतो ही चौरसाच्या बाजू एवढी आहे, म्हणजेच 6 सेंटीमीटर आहे. आयताची परिमिती दिलेली आहे 28 सेंटीमीटर. तर आयताची लांबी आपणाला काढायची आहे. आपणाला माहिती आहे आयताची परिमिती बरोबरचं सूत्र आयताची परिमिती बरोबर 2 × लांबी अधिक 2 × रुंदी. म्हणजेच या ठिकाणी आयताची परिमिती आहे 28 सेंटीमीटर व हे 2 × रुंदी होईल 2 × 6 = 12 सेंटीमीटर. मग लांबी 2 × लांबी बरोबर 28 वजा 12
बरोबर 8 मधून 2 गेले 6, 2 मधून 1 गेला 1, म्हणजेच लांबी बरोबर 16। हे जे इथं 2 गुणाकारामध्ये आहे, इकडे येऊन भागाकारात होईल, लांबी बरोबर 16/2 बरोबर 8 सेंटीमीटर, म्हणजेच याचं उत्तर असणार आहे 8 सेंटीमीटर। पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 53। सभागृहातील एका ओळीत XXVII पासून LXVI पर्यंत आसन क्रमांक आहेत, तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत, असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो XXVII याचाच अर्थ होतो 10, 10, 20, 5, 25 आणि 2, 27, आणि LXVI, L म्हणजे 50 अधिक 10, 60, 60 आणि 5, 65 आणि 1, 66, म्हणजे 27 पासून 66 क्रमांकापर्यंत नंबर दिलेले आहेत। म्हणजेच या ठिकाणी आपणाला 66 वजा 27 बरोबर, तर ही वजाबाकी येणार आहे 39, परंतु या ठिकाणी पासून असल्यामुळे 27 पासून, म्हणून +1 या ठिकाणी आपणाला करावं लागेल, म्हणजे त्या ओळीमध्ये एकूण 40 असणे आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 54। एका संख्येला 15 ने भागले असता निशेष भाग जाऊन भागाकार 12 येतो, त्याच संख्येला 16 ने भागले तर बाकी किती येईल, म्हणजेच जर एखाद्या संख्येला 15 ने भागले असता निशेष भाग जाऊन भागाकार 12 येतो, म्हणजे आपणाला सुरुवातीला अगोदरची ती संख्या काढावी लागेल, म्हणजे ती संख्या म्हणजेच 15 गुणिले 12 आपणाला या ठिकाणी करावं लागेल। 12 पंचे 60, 60 80 0 7 6 12 एक 12, 12 आणि 6 18, म्हणजे ती संख्या असणार आहे 180। मग 180 या संख्येला 16 ने भागले असता भागाकार बाकी किती येईल असं विचारलेलं आहे, म्हणजे 16 एक 16, 18 मधून 16 गेले 2 शिल्लक राहिले, वरचा 0 घेतला 20 झाले, व 16 एक 16 20 वजा 16, म्हणजेच या ठिकाणी 4 शिल्लक राहतील, म्हणजे बाकी या ठिकाणी 4 येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 55। 318.43 या संख्येतील शतक स्थानचा अंक व शतांश स्थानचा अंक यांच्या स्थानिक किमतीत कितीचा फरक आहे, तर या ठिकाणी शतक स्थानचा अंक, तर या संख्येतील शतक स्थानचा अंक आहे 3, म्हणजे याची स्थानिक किंमत असणार आहे 300, व शतांश स्थानचा अंक, या ठिकाणी शतांश स्थानचा अंक हा 3 आहे, व याची स्थानिक किंमत असणार आहे 0.0। यांची वजाबाकी करावी लागेल। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की 0 मधून 3 जात नाहीत, म्हणून आपणाला इथून 1 उसना त्या ठिकाणी घ्यावा लागेल, म्हणजेच या ठिकाणी 10 होतील, 10 मधून 3 गेले 7, या ठिकाणी शिल्लक राहतील 9, 9 मधून 0 गेले 9, 0.0, 0.0, 89, 89, व या ठिकाणी 2 शिल्लक राहतील, म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे 299.97, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 56। ऋतुजाने 35 रुपये प्रति किलो दराने 6 किलो गहू, 32 रुपये प्रति किलो दराने 3 किलो ज्वारी, व 280 रुपये प्रति किलो दराने 1/2 किलो चहा विकत घेतला,
व दुकानदाराला 500 रुपयाची नोट दिली तर दुकानदार तिला किती रुपये परत देईल? तर 35 रुपये प्रति किलो दराने 6 किलो गहू म्हणजेच 35 × 6 बरोबर 6×5 = 30, 30 ला 0 = 3, 18 × 3 = 21 म्हणजे गव्हाचे 210 रुपये होतील. त्यानंतर 32 रुपये प्रति किलो दराने 3 किलो ज्वारी म्हणजे 32 × 3, 3×2 = 6, 3×3 = 9 म्हणजे 96 रुपये ज्वारीचे होतील. तर 280 रुपये प्रति किलो दराने 1/2 किलो चहा म्हणजे 280 × 1/2, तर हा गुणाकार येतो म्हणजेच याला 280/2 म्हणजेच 140 रुपये हे चहापत्तीचे होतील. म्हणजे एकूण सामान अगोदर आपल्याला काढावं लागेल किती रुपयांचं होईल. 6×6 = 9 × 1 = 10, 10×4 = 14, 14×4 = 4, 7×1 = 1, 2×3 = 3, 3×4 म्हणजे ते सामानाची खरेदी होणार आहे 446 रुपयांची. मग तिने 500 रुपयाची नोट दुकानदाराला दिलेली आहे म्हणजे 500 वजा 446, तर 10 मधून 6 गेले 4, या ठिकाणी 9 शिल्लक राहतील, 9 मधून 4 गेले 5 व 4 मधून 4 गेले 0 म्हणजे दुकानदार 54 रुपये परत देईल म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 57. कोल्हापूर अहमदनगर बस 25 प्रवाशांना घेऊन कोल्हापूरला निघाली. कराडला 12 प्रवासी बसमध्ये चढले व 4 स्त्रिया उतरल्या. याचाच अर्थ सुरुवातीला आपणाला या ठिकाणी 25 प्रवासी आहेत व बसमध्ये 12 प्रवासी चढले म्हणजे 25 + 12 = 37 व 4 स्त्रिया उतरल्या म्हणजे 37 + 4 = 33 म्हणजे त्या गाडीमध्ये आता सध्या 33 प्रवासी आहेत. तर साताऱ्यात 16 प्रवासी चढले म्हणजे 33 + 16 = 49 प्रवासी व 9 प्रवासी उतरले. मग या ठिकाणी 49 + 9 = 40 प्रवासी सध्या त्या बसमध्ये आहेत. पुण्याला बसमधून काही प्रवासी उतरल्यावर अहमदनगरला 15 प्रवासी उरले होते, तर पुण्यात किती प्रवासी उरले म्हणजेच नगरला 15 प्रवासी उरले आहेत म्हणजे 40 + 15 = 10 मधून 5 गेले 5, 1/2 इकडे गेला त्यामुळे इथं 3 शिल्लक राहतील, 3 मधून 1 गेले 2 म्हणजेच 25 प्रवासी हे पुण्याला उतरलेले आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 58. या प्रश्नामध्ये आपण पाहू शकतो खालील उदाहरणात या ठिकाणी चौकोन व त्रिकोण द्यायचं शिल्लक आहे. खालील उदाहरणात चौकोन व त्रिकोणाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की चौकोनाच्या जागी व त्रिकोणाच्या जागी कोणता अंक येईल. अशा प्रश्नामध्ये आपल्याला पर्यायातून जायचं आहे. जर आता एक एक पर्याय आपल्याला या ठिकाणी कॅन्सल करावायचा असतो म्हणून या ठिकाणी आपल्याला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जर पहिला पर्याय जर आपण या ठिकाणी ठेवला 3 3 3 म्हणजे 333 × 333, तर या ठिकाणी आपण पाहू शकतो याचं उत्तर हे वेगळं येतं. परंतु जर पर्याय क्रमांक 3 व पर्याय क्रमांक 4 जर ठेवले तर त्यांचा एकक स्थानचा जो कोणता अंक असणार आहे, तर या ठिकाणी याचा एकक स्थानी 0 येतं व याच्याही एकक स्थानी 0 येतं म्हणजे पर्याय क्रमांक 3 व पर्याय क्रमांक 4 हे येणार नाहीत. आता राहिला प्रश्न या दोघांचा. याच्यामध्येही जर उत्तर पाहिलं असता चौकोनाच्या जागी 1 हा अंक येईल व त्रिकोणाच्या जागी 9 हा अंक येईल. आपण हा प्रश्न
पर्यायामध्ये पर्यायानुसार त्याच्यामध्ये किमती ठेवून करू शकतो, त्यावेळेस आपणाला उत्तर हे येणार आहे, म्हणजे चौकोनाच्या जागी 1 व त्रिकोणाच्या जागी 9, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 59. 100 चा शेकडा 5 हा 10 च्या शेकडा 10 पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे? तर या ठिकाणी आपण 100 चा शेकडा 5 हा 5च असणार आहे, व 10 च्या शेकडा 10 म्हणजे 10 × 10/100. 10 × 10 = 100 म्हणजेच 10 च्या शेकडा 10 हा 1 येणार आहे, व 5 वजा 1 = 4 म्हणजे 100 चा शेकडा 5 हा 10 च्या शेकडा 10 पेक्षा 4 ने मोठा आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 60. क्रमाने येणारा आकृतिबंध ओळखा. यामध्ये आपण पाहू शकतो की सुरुवातीला एक त्रिकोण आहे, त्रिकोणामध्ये वर्तुळ आहे, नंतर वर्तुळ, वर्तुळामध्ये एक त्रिकोण आहे, म्हणजेच एक त्रिकोण एक वर्तुळ. व याच्यानंतर आपण पाहू शकतो 2 त्रिकोण, त्यानंतर 2 वर्तुळ आहेत. व याच्यानंतरच येणारी जी कोणती आकृती असणार आहे, म्हणजे सुरुवातीला 1 त्रिकोण आहे, नंतर 2 आहेत, निश्चितच या ठिकाणी पुढे 3 असणार आहेत. ऑलरेडी या ठिकाणी 2 दिलेले आहेत, त्यामुळे 1 पर्याय असलेला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 61 हा थोडासा संदिग्ध प्रश्न आहे, त्यामुळे प्रश्न क्रमांक 62 आपण पाहणार आहोत. नेत्रालीने सप्टेंबर महिन्यातील पहिले 15 दिवस 2.5 लिटर दूध व उरलेले दिवस 1.5 लिटर दूध 52 रुपये प्रति लिटर या दराने विकत घेतले, तर तिचे दुधासाठी किती रुपये खर्च झाले, असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की सप्टेंबर महिना दिलेला आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण 30 दिवस असतात, म्हणजे पहिले 15 दिवस 2.5 लिटर दूध व पुढचे 15 दिवस 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे, म्हणजेच पहिले 2.5 लिटर म्हणजेच 2.5 × 15, 15×5 = 75, 7 × 15 = 30 आणि 7 × 37 म्हणजे पहिल्या 15 दिवसामध्ये तिने 37.5 लिटर दूध घेतलेलं आहे, व पुढील 15 दिवसामध्ये 1.5 लिटर दूध म्हणजेच 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे, म्हणजेच 15×5 = 75, 7 × 15 = 15, 15 × 7 = 22 म्हणजे पुढील 15 दिवसामध्ये तिने 22.5 लिटर दूध विकत घेतलेलं आहे. मग एकूण सप्टेंबर महिन्यामध्ये घेतलेलं दूध म्हणजेच पहिल्या 15 दिवसातील 37.5 लिटर दूध आणि नंतरच्या दिवसातील 22.5 लिटर दूध यांची बेरीज करावं लागेल. 5 × 5 = 10, 0.1, 1 × 7 = 8, 8 × 2 = 10, 0.1, 1 × 3 = 4, 4 × 2 = 6 म्हणजे तिने त्या महिन्यामध्ये एकूण 60 लिटर दूध विकत घेतलेला आहे आणि त्या दुधाचा दर दिलेला आहे 52 रुपये प्रति लिटर, म्हणजेच या ठिकाणी 52 × 60 0.0 × 12 1 6×5 = 30, 30 × 1 = 31 म्हणजे नेत्रालीला 3,120 रुपये दुधासाठी खर्च केलेले आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 63 व 64. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी एक रोपवाटिकेतील रोपं दिलेली आहेत व प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे 1 चित्र = 10 रोपे, म्हणजेच गुलाबाची 3 चित्र दिलेली आहेत, म्हणजेच गुलाबाची एकूण
तीस रोपं असणारे जास्वंदाची 40, चाफा 20, मोगरा 20। या ठिकाणी आपण प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 63, जास्वंद, चाफा व मोगरा यांची एकूण किती रोपे आहेत? जास्वंद 40, चाफा 20 व मोगरा 20, म्हणजेच 40 आणि 20 60 आणि 20 80, म्हणजे एकूण 80 रोपे आहेत। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 64, गुलाब व मोगऱ्याच्या रोपांची संख्या जास्वंदाच्या रोपाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? गुलाबाची रोपं आहेत 30, तर मोगऱ्याची आहेत 20, म्हणजेच गुलाब व मोगऱ्यांची मिळून होतात 30 आणि 20 50, व जास्वंदाची आहेत 40, म्हणजेच 50 वजा 40 उत्तर येईल 10, म्हणजे गुलाब व मोगऱ्याच्या रोपांची संख्या ही जास्वंदाच्या रोपांपेक्षा 10 जास्त आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 65, 25 ची 1/5 पट अधिक 100 ची 1/2 पट बरोबर बॉक्स ची 1/5 पट चौकटीत योग्य संख्या लिहा, असं या ठिकाणी विचारलेलं आहे। म्हणजेच आपण या ठिकाणी पाहू शकतो 25 ची 1/5 पट, म्हणजेच 25 गुणिले 1/5, 5 × 5, 5 × 5 = 25, म्हणजे 5 × 1 = 5, म्हणजे 25 ची 1/5 पट ही 5 असणार आहे। व 100 ची 1/2 पट, म्हणजेच 100 × 1/2, 2 × 2 = 5, 0 × 0, म्हणजे 100 ची 1/2 पट ही 50 असणार आहे, म्हणजे 5 अधिक 50 बरोबर असणार आहे 55। मग आपणाला असं विचारलेलं आहे की 1/5 पट चौकटीत योग्य संख्या लिहा, म्हणजे ही हे जे काही 55 आपलं उत्तर येणार आहे, हे 55 त्या संख्येची ही 1/5 पट असली पाहिजे। मग म्हणून 55 × 5 या ठिकाणी आपणाला करावं लागेल, म्हणजेच 55 × 5/1 करावं लागेल, म्हणजेच 55 × 5, 5 × 5 = 25, 7 × 2, 5 × 5 = 25 आणि 2, 27, म्हणजे 275/1, म्हणजेच 275, म्हणजे 275 या संख्येची 1/5 पट ही 55 येणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 66, खालील आकृतीतील रेखांकित भाग कोणता दशांश अपूर्णांक दर्शवतो? तर या ठिकाणी अगोदर आपणाला एकूण किती भाग आहेत ते पाहावे लागतील। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 व 16, म्हणजे एकूण याचे 16 भाग आहेत व यांचा रेखांकित भाग 1, 2, 3, 4, म्हणजे रेखांकित भाग 4 आहे व एकूण भागापैकी रेखांकित भाग 4 आहे, म्हणजे 4/16, म्हणजेच 4 × 4, 4 × 16, म्हणजे 1/4, 1/4, म्हणजेच आपणाला माहिती आहे याचं दशांश रूपामध्ये रूपांतर केल्यानंतर 0.25, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 68, खाली दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती योग्य चिन्हे येतील? मग या प्रश्नामध्ये आपल्याला पर्यायातून उत्तर शोधावयाचं असतं। मग अशा पर्यायातून उत्तर शोधत असताना आपण या ठिकाणी पहिल्या जागी भागिले, दुसऱ्या जागी अधिक, इथे गुणिले व वजा या जर क्रिया ठेवल्या तर आपल्याला हे उत्तर येतं। पाहूया आपण, पहिलं 6/2, 6/2 येतं 3, अधिक व 10 × 5, 10 × 5 = 50, म्हणजे 3 अधिक 50 = 5 बरोबर 3 आणि 50 होतात 53,
त्रेपन्न वजा पाच बरोबर अठ्ठेचाळीस, म्हणजे या ठिकाणी हे उत्तर आपलं आलेलं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक चार हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक एकोणसत्तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, 58,279 या संख्येमधील दश हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीचा व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती. तर दश हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत, तर दश हजार स्थानचा या ठिकाणी जो अंक आहे तर तो अंक आहे पाच. पाच या अंकाच्या स्थानिक किंमत जर आपण पाहिली तर ते होते 50,000 व शतक स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीची, म्हणजे शतकस्थानी अंक आहे दोन व त्याची दर्शनी किंमत दोनच असणार आहे, म्हणजे 50,000 × 2 म्हणजे आपलं या ठिकाणी उत्तर येणार आहे 1,00,000. तर 1,00,000 असलेला पर्याय या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक चार, हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 70, जोसेफने एक रीम कागदापैकी 20 दस्ते कागद झेरॉक्ससाठी वापरले तर त्याच्याजवळ किती कागद शिल्लक राहिले. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की एक रीम बरोबर 20 दस्ते, म्हणजे या ठिकाणी पूर्ण कागद वापरलेले आहेत, म्हणजे जोसेफजवळ शून्य कागद शिल्लक राहतील, म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 71, 133 सर्व विभाजकांची बेरीज किती. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 133 विभाजक हे 1, 7, 19 व 133, व या सर्वांची जर आपण बेरीज केली तर या सर्वांची बेरीज येते 160, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 72, 10.5 मीटर व पाऊण मीटर यांच्या बेरजेतून किती मीटर वजा केल्यास 5.5 मीटर उरतील, म्हणजे 10.5 मीटर म्हणजेच 10.5 व पाऊण मीटर सांगितलेलं आहे, म्हणजेच याचाच अर्थ असा होतो की 750 0.750 यांची बेरीज 0, 5, 7 आणि 5, 12 हातचा 1, 1 अशी 1, म्हणजेच हे 10.5 मीटर व पाऊण मीटर म्हणजेच हे 11.25 मीटर होतील, व 11.25 मीटर मधून किती मीटर वजा केल्यास 5.5 मीटर उरतील असं या ठिकाणी विचारलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी आपणाला 11.250 वजा 5.5 मीटर सांगितलेलं आहे, म्हणजे 5.500 वजा करावे लागते. 0, 5 मधून 0 गेले 5, 12 मधून 5 गेले 7, 0, 0, सॉरी दशांश दशांश व 10 मधून 5 गेले 5, म्हणजेच आपणाला या ठिकाणी 6.25 मीटर वजा करावे लागतील, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 73, एका कंपनीत 95 कामगार समान पगारावर काम करतात, त्यांच्या पगारीसाठी कंपनीला दरमहा 8,07,500 रुपये लागतात, तर प्रत्येक कामगाराला किती पगार मिळतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला भागाकार करावयाचा आहे 8,07,500 / 95. सुरुवातीला आपणाला याला 5 ने भागाकार करून घ्यायचा आहे दोघांनाही, 5 × 1 = 5 शिल्लक राहिले 4, 45 झाले, 5 × 9 = 45. व या ठिकाणी 5 × 1 = 5 शिल्लक राहिले, 8 मधून 5 गेले 3 = 0, म्हणजे 8 मधून 5 गेले 3 = 0, 5 × 6 = 30, 5 × 1 = 5, 7 मधून 5 गेले 2, इथले 5 घेतले 25, 5 × 5 = 25, 0 = 0, 0 = 0. व या ठिकाणी आता आपणाला
भाकार करायचा आहे, तो म्हणजे 161,519 एकोणीस एक एकोणीस एकोणीस आठ बावन्नीचे 161 वजा 152 बरोबर शिल्लक राहणार आहेत या ठिकाणी 9, वरचे 5 खाली घेतले 95, 19 5 95 व 0 0 म्हणजेच प्रत्येक कामगाराला 8,500 रुपये पगार मिळतो, म्हणजेच आपण पाहू शकतो पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 74, खालीलपैकी कोणत्या वस्तूची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात? तर वीट जी आहे तर याची काही आयताकृती असतात तर काहीची चौरसाकृती असतात. कंपास पण सेम तसंच असतं, काडीपेटी पण सेम तशीच असते, राहतो तो म्हणजे घनाकृती ठोकळा. याच्या सर्व पृष्ठे ही चौरसाकृती असतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 75, खालील आकृती दुमडून घन बनवल्यास लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ खालीलपैकी कोणत्या रंगाचे येऊ शकणार नाही? जर अशा प्रकारची जर आकृती या ठिकाणी दिलेली असेल तर आपणाला या ठिकाणी पाहावं लागेल की लाल रंगाच्या अपोजिट बाजूला म्हणजे विरुद्ध बाजूला कोणता रंग येतो. म्हणजे या लाल रंगाच्या विरुद्ध बाजूला येणारा रंग येतो नारंगी. याची जर आपण विशिष्ट आकृतीची घडी जर केली तर नारंगी रंग येतो, म्हणजे याच्या लगत येणारे जे कोणते रंग असणार नाहीत तो म्हणजे अपोजिटचा रंग म्हणजेच नारंगी, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे.